हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर चला, आज माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि माझा मामा आहे आगासनचा आणि तो राहतो साब्यामध्ये. तर मी आता चाललो साखरपुड्याला, कारण की खूप वेळ झाला, अजून मी आंघोळ वगैरे काही केली नाही. तर चला, मी आता आंघोळीला जातो, आंघोळीवरून येतो. अरे मस्त रेडी होतं एकदम भारी, आणि जेव्हा मामाच्या घरी जाईन तेव्हा मस्त एकदम कडक कुडता बिरता आज भारी घालणार आहे, एकदम कडक. तर चला आता मी जातो. तर चला, फायनली मी आता रेडी झालोय, आंघोळ वगैरे केली एकदम मस्त आणि केस वगैरे एकदम सेट केले खूप दिवसानंतर. ही टिकली पण लावली मी, खूप दिवस झाले लावली नव्हती टिकली. तर चला, फायनली रेडी झालो. मी तुम्हाला आता दाखवतो पूर्ण माझी ड्रेसिंग अच्छी कशी आहे. आवडली का ड्रेसिंग? कमेंट मध्ये सांगा ड्रेसिंग आवडली असेल तर. चला आता मी आणि रुपांश निघतोय. आता सर रुपांश, कुठे जायचं आता आपण? हा, आगासनला जायचं का रे? साखरपुरा म्हणून. आज जर तू मस्ती जर केली तर बघ, करशील मस्ती? करशील? किती आगा आहे बघा, मस्ती करणारच तो. तर चला, खूप मोठा ब्लॉग होतात माझे, मी जास्त बोलतो ना म्हणून जास्त मोठे ब्लॉग होतात. तर चला बाय बाय, आता निघतो आम्ही. माकर डांगले वरती. हाय गाईज, तर फायनली पोहोचले. आता हा माझा मोठा मामा आहे, ही आमची सुनामी. आता पुढच्या वर्षी हिचा पण लग्न करायचं आहे. नाही, आमची नवरी शिवानी. तर आता ते आले व्हिडिओ बनवायसाठी. कोणते व्हिडिओ बनवायची तुला? चालताना स्लो मोशन. तर चला, तिची आता स्लो मोशन व्हिडिओ बनवतो. आता आमची मावशी आली बघ, ही मावशी. मावशी, चला पुढे, चला पुढे, चला. ही आमची आजीस चोल्याची. चल, ही बालकुमची मावशी. नयो मामा, मामाची आठवण येते ना. बघा बघा, पाठी फुटायला लागली माझ्यावर. पाठी फुटली, पाठी फुटली. शिवानी, तुला आज कसं वाटतं? तू किती घाबरले आत्ताच सांगा ग. आज तुझा साखरपुरा का? एवढी पाहुणी होती त्यांच्या समोर, भीती वाटते जरा. घाबरायचं नाही, बिंदास राहायचा. नाही बघ, एकदम माझी बहिणी सैली बाई, एकदम फ्रीली. हा ही बघ, बोल बोल, काहीतरी बोल. आता बोल, लाज वाटत का तुला? माझी एक्झाम सोडून मी इथे थांबली माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला. बरोबर आहे, जाऊ दे. टेन्शन आलं. अरे जाऊ दे ना, पुढच्या वर्षी तुला भाकरीच बुजायला जायचं आहे ना. पुढच्या वर्षी नाही, दोन वर्ष. हा ना, दोन वर्ष. मामा तो बोलतो पुढच्या वर्षी. पप्पा, अरे पप्पा तर सांगायला हवे, लोक विचारतात ना लगीन करायचं की नाही पोरीचं. मग ठीक आहे, चला चला पुढे. आपण विचार करू नका, अजून अजून ही सुरुवात आहे. लय मोठी आमची फॅमिली आहे. आता अजून दाखवा. हा चलो. आमचा बाबा म्हणजे माझ्या आईचा बाबा. तर बघा आमचा बाबा कसा कुर्ता बिर्ता घालून एकदम मस्त. आमचा मयू, मामाचा मुलगा आहे, चार नंबर मामा त्याचा मुलगा आहे. मयू काय बोलणार तू? आणि त्यांनी वाले लोक तो ही कोंबडा काट आहे, तो ही बकरा काट आहे. बोल. हा, ऍक्च्युली त्याला बोलता येत नाही म्हणून तो असा बोलतो. तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल किंवा नसेल बघितली, तेव्हा मी टिकटॉकच्या वेळेला या आजी बरोबर व्हिडिओ काढलेली. तेव्हा या आजीला मी वय विचारलेली, तेव्हा काय बोललेली? मी 20 वर्षाची आहो. अल्दीन रुचिताचे. हा, मी बोलतो 20 वर्षाची आहो. बघ आता किती वय झाली तुला सांग ना, किती वय झाली? जाऊ दे चल. बघ आई, वय सांग नाय. सुनबाई किती वय झाली आता? कोणची? शंभर वर्ष चालू आहे. शंभर वर्ष. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, अ सेलिब्रेशन. आज मी सर्व ओळख करून दाखवतो. मी माझी आई म्हणजे माझ्या आईची आई, आता मी आईच बोलतो. खाडीची आमची आत्या, माझ्या आईची आत्या. ही आईची मावशी चोल्याची, आणि ही तिची पोर दाटी गेलं. रे रुपा, तुला मी काय बोलले, मस्ती नाही करायची ना. हा कोण आहे? कोण? ही मयूची मम्मी, चार नंबर मामी.
ही माझी मामी आणि मामी मामी तू कुठची आहेस नारिवलीची ये आमची मामी तुमचे भाऊजी आले हवे दिव्याचे ना भाऊजी हा मोठे मामाच्या मुलीचा नवरा हा हवे दिव्याचा म्हणजे आमचा भाऊजी आहे भाऊजी मग कसं काय बरं आहे का मग काय बोलता बाकी बाकी मजेत ना मग काय काय ते बोलवत नाही आम्ही आम्हाला काय तुम्ही कुठे चला आता मी आज सर्वांची ओळख करून दाखवतो तुम्हाला आता बोलायला जागा नाही ही आमची भूमी दातिवलीची मोठे मामाची मेमण्याची मुलगी हा सर्वांची ओळख करून देतो आठवण आहे म्हणजे आठवण राहणार आहे आमचा मोठा मामा बघ 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 अरे बाबा असं काय नाही सेलिब्रिटी यो नवरीचा पप्पा बघा म्हणजे माझा मोठा मामा कवडा खुश आहे कवडा खुश आहे कवडा खुश आहे मामा काही डायलॉग तर मार डायलॉग काहीतरी मार ना तुम्ही मला कसं गेला नालाज पोरी घेऊन बोलतो बरं चांगले सेलिब्रिटी घेऊन बोलतो हे आमचे मोठे मामाची पोर रूपा मीला हवे दिव्याला दिले आणि मला कवच घरा बोलवी नाही कवच तुम्ही फक्त बघत राहा माझ्या अंगाव किती पाठी फुटणार बघा फक्त बघा काय 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 फोटो काढायचा परीक्षेला जा मुकात या मोठ्या मामाच्या चार पोरी मी त्यांचा भाऊस मोठा चला आता के भावाचे बदल के बोला तर किती पाठी पडतो अरे म्हणजे भावाच्या बद्दल नाही रुपम काय बोलतो हे आमची मोठी मामी आली मोठी मामी कोणला दाखवित नाही ब्लॉग बनवता मग नंतर संध्याकाळी टीव्हीला लावून बघ यो आमचा अरुण मामा 15वी शिकले पोरी बागाला जात पण कोणी उभाच करीत नाही कार मामा असा अरे आवरा भारी दिसतस तू सरचे स्वागत आहे तुमचा सांब्यामध्ये ही आमची दोन नंबर मामी आहे वनिता मामी म्हणजे मोठे गावातली मामी काय बोलणार तुम्ही असू दे चल एक्स वाय झेड चला बोला पुढे बोला काहीतरी बोला तू येत आहे तू लरली का डोलं पकड लाल दिसत तुझं रात्री घेतली का तुम्ही अरुण मामा आहे हा त्याचे वडील आणि हा आमचा सुनील मामा आणि ही आमची आईची मावशी खांबाडपाड्याची मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी आईच्याच घरी असायचो आणि खूप तिकडे फिरायचो तर चला आता मला भेटले आमचे मामा आगासनचे हा एक मामा आहे हा सर्व मामाच भेटणार आहे हा एक मामा हा आईच्या काकाचा मुलगा आहे मामा तुला कसं वाटतं आज तुमचा भाच्याचं एवढा मोठा नाव झालंय आणि एवढा व्हिडिओ येतात तर तुला काय वाटतं भाच्याबद्दल खूप गर्वाची गोष्ट वाटतं कारण का माझा भाचा एवढा पुढे गेला खूप गर्वाची गोष्ट अभिमानाची गोष्ट वाटतं कारण जिथे तू दिसतो ना मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला तसं वाटतं अजून मोठे अजून म्हणजे मोठा व्हावा नक्कीच नक्कीच मोठा होऊ आपले स्टार आता असते असते अजून मोठे ओपन होतील एंट्री लेट पण थेट करू आपण तर चला नक्कीच नक्कीच चला दोन नंबर मामाची पण ओळख करून देता लाईट डेंजर मामा आहे आम्ही याच्या पुढे काही जास्त बोलत नाही तर मामा मामाची खटपट चालू आहे काहीतरी काय बोलशील दोन गोष्टी तू काही नाही काही टेबल लावायचं होते ना हा 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 ठीक आहे मामाची तयारी चालू टेबल लावायची एक आमची आईची मावशी आणि ही मिरज्याला राहते ही माझे जाम व्हिडिओ बघत असतात काही सांगत असतात आमचे नातू सुद्धा जाम व्हिडिओ बघतात आमचे नातू जाम व्हिडिओ बघतात आणि काय बोलशील आमचा तीन नंबरचा मामा एकदम फ्री आहे त्याची किती पण मस्ती कर काही पण बोल ना काही बी सांग तरी सगळं चालतंय पण तो मामाला डेंजर माझा एकदम मोबाईल बाईल सगळा घेतलेला आला मामा मामा तू नुसता झोर येते तुम्ही प्यायला इकडे बघ ना काय बोलणार मग मामीला कुठे ठेवली तुम्ही तिथे दिसत नाही मामी दादा तीन नंबरची मी मामी पण दाखवतो तुम्हाला ही बघा आमची मामी ही निलजायची मामी आहे मामी काय बोलशील मग पाय बोल आता या 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 आलेले पाहुण्यांचे स्वागत करतो आम्ही देसाई गावचे आमचे दादा आल्यात विजय दादा काय बोलणार मग तुम्ही ठीक आहे एकदम मस्त मस्त आपला धंदा कसा चालू आहे एकदम ना कडक कडक ओके आता बोल हा काय बोलता मावशी तुम्ही काय बोलता
एकदम मस्त आहे. तर ही एक मामी इतेशीन आहे, या मामीचा पोऱ्या ना या त्या मावशीच्या दोन पोरी. हे बघ, ही मावशी बोलते का, बोलते गरिबांची व्हिडिओ काढत नाही, शेठ लोकांची व्हिडिओ काढते. हिला कोण गरीब बोलल? हा तिने काले मनी एक पण नाही ठेवलं, सगळं सोनाच घालून आले. कावेल झाले नांदिवलीला न्याव जारवाला का कल्याणला न्याव? नांदिवलीला का न्याव का कल्याणला न्याव? कल्याण बरं आहे ना. तर चला मावशीला तर कावेल जारवाला नेऊ, बघू तिथे सोनाराचं दुकान कुठं न्याव ना ठेवू सगळा सोना. तो यो आमचा विकी मामा. विकी मामा किती पोरी बघल्या रे तुम्ही? आणि बघा, भरपूर ठिकाणी पोरी बघितल्या, भरपूर ठिकाणी जमवत होता, पण काही कारणास्त गावामध्ये म्हणजे आता बघा लोक इन्क्वायरी करतात, असतात गावागावामध्ये लग्न मोहराचे कार्यक्रम. माझं एकच म्हणणं आहे, कधी कोणाची लग्न मोहरू बिरू नका, आणि लवकर लवकर जमवून दे आमच्या मामाचं लग्न. तर मामा काय बोलणार तू, तुझं लगीन जमल्यावर कसा कर? लवकर जमायला पाहिजे, कारण लवकर जमायला पाहिजे, पोटला कमी कर आपला. तर आमच्या मामीचा भाऊ दाखवतो मी, पिंट्या मामा. यो पिंट्या मामा, ही त्यांची बायको. मामी तू कुठची? पनवेलची. ही त्यांची मुलगी आणि ही एक त्यांची मुलगी. मस्ताच तुम्ही ते थंड वाटायला मॅचिंग केले. आणि ही एक मामी आहे, ही मामीला बी दाखवू दे. आज रुपांशला बोललो होतो रुपांश मस्ती करू नको, रुपांश मस्ती करत नाही आज, मुकाच गेम खेळतो रुपांश. काय मस्ती बिस्ती करतो का नाही आज? इकडे बाय. मामी कुठे? चांगल्या मामीची दिसताना एकच बारकी मामी दिसत नाही. मामी रेडी होते कर आता मामीवर. ज्या मामीची वाट बघत होतो ते मामी पण आले. मामी आवरा टाइम तुला पोरे झालं नव्हता तर मेकअप करायला गेलती. हे बघ, एक मामी, दोन मामी, तीन, चार आणि पाच. पाच हेलन मामा भाऊ दे ना. एक गेले आमचे काका आहे बाळू म्हात्रे आगासन, आणि त्यांच्या मुलांची दोन मुलांची लग्न करायला घेतलं. त्यांचं लग्न करायचं आहे पण एकदम जबरदस्त. कुठली मुलगी असेल तर तुम्ही सांगा, त्यांचा नंबर द्या. नंबर सांग, नंबर सांगा, व्हॉट्सअप नंबर. आमच्या काकाकडे व्हॉट्सअप नाही, आमच्या काकाच्या बटनांचा मोबाईल आहे, बटनांचा. त्याच्यामुळे काही आता इथे साखरपुड्यामध्ये आलेलो आहे. साखरपुड्यामध्ये आलोय वडापाव, या वडा आणि समोसा खायला. असं मामा शिवाजी मामा काय आहे, कुठे नाही कुठे? तुमची सोय चालू होता चालू. आता तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन, म्हणजे साखरपुड्यात आता मुलाचा म्हणजे तुमच्या मुलीचा साखरपुडा आहे, काय वाटत? ठीक वाटतंय. नाही पण ही पोरं आहेत तुमच्याकडे एवढे जण पाहतात, तर त्यांचं असं म्हणणं काहीतरी असेल ना. बघ कवरी पोरात बाकी सगळी पलापाल सगळी बैला फॅकली. पुन्हा भेटू, मजा करू आपण. इकडे आम्ही सागे गावला आलेलो आहे आणि सर्व नवऱ्याचे मित्र सगळे इकडे.
हे पाच जण आहेत, ते नवऱ्याचे भाऊच आहेत, पण यानं 5 किलो मटण दिलं तरी खायला तयार आहेत. ही आमची मावशीची पोर आणि ती एक मावशीची पोर, अजून दोघे जण यायला नाही. त्या शाळेला असतील किंवा परीक्षेला गेले असतील. आणि मावशी आली नाही. मावशी कुठं आहे? ही आमची 30 गावची मावशी. नाही, ही उंबाड्याची मावशी. तर या मावशींचं आता आगमन झाले. नाही आमची बघ आई. मी नाश्ता नाही बोललो, मी 5 मामींचे घरात जेवायला येणार आहो. मामा, ए मामा, मामीला कुठे ठेवली? काय करते मामी घरा? काही प्रॉब्लेम असतात त्याचे कानन सांग. रुपांश काय एकटा बसले? एकटा का बसले इथे तू? चल आता मस्ती कर. अरे तुम्ही इथे काय, तुम्ही साखरपुऱ्याला आल्या का खायला आल्या? कशाला साखरपुऱ्याला? काय खात नाही का? सगळे उपाशी जातील. उपाशी जातील. माझ्या मोठ्या मामाने नाश्ता बघ ना कसं आणले, कोणी ठेवला ना तसाच नवीन काहीतरी. आता याच्यामध्ये 3 मामू सर, एक भाऊजी आमचा, नाही आमचा आजोबाबा. किशोर मामा मारत घेत झालं, तू कुठे? काही दिसत नाही, काही नाही. मामी दे पूजेचा प्रसाद. आमच्या गोरप्याच्या मावशीच्या पोरी आहेत, यांच्याकडे लग्न असलं ना, यांच्याकडे लग्न आहे, यांच्याकडे 3 दिवस आम्हाला भाजी घ्यायला लागते ना. इकडे बघ, हा इकडे बघ, बकऱ्याचा पाय, बकऱ्याची मुंडी मस्त आहे बाय. इकडे बघा, हो तुम्ही बघा यांच्यावर किती धार पडले, कारण की यांच्याकडे गेल्यावर आम्हाला भाजी खायला लागतं ना. नाही इकडे दाल मुंडी खातात. नाही झाला नाही सांगा उठक्षित मामा वाईट काय गं. चला पाहुणी कवा जेवतील ना कवा नाही, घरवाले पहिले नवरीचा भाऊच पहिले जेवण देतो ना, नवरीचा काकू. चला मारा घास. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय बोलतो बा. मुद्दम भाजी द्यायची यांना. अरे मटण बघ ना मामा, त्यांना आज अवकाळीचे भेटले, अवकाळीचे त्यावी बघ ना, फुल ताट भरून घेतले बघ, फुल ना खातंग पण बघ ना, एकदम जीवावं कसं म्हणजे असा निकरून खात निकरून. मामी बघ कवरी हसत आमची. मामा यांची सोयकर काहीतरी कुठेतरी काही नाही. मामा ओके वाटत. बोलून ऑटोमॅटिक डायरेक्ट गायब होतो. आमच्या मामाचा कवरा जीव हो बघ मामीवर. मामा मामा कवरी सोय करते. आता एक काम कर, एक घास भरो, एक घास भरो. आमचा साईनाथ मामा कवरी आमची सेवा करता आज, पण स्वतःच जेवला. बरं बरं, चला साखरपुड्याचा कपल बघा बसलाय. अरे कपल नाही पण खरं आमचा मामा आवडा फिरते ना. हा प्रेमाची लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज. पण साखरपुडा आवडे लांब केले बाबो बाबो. उरण उरण डायरेक्ट मोठी साखरपुडा. मामी हो मामी, साखरपुडा झाला. आता तुमचा जेवण पण झाला. आता ही जवळी मेकअप केले ना, त्यासाठी ढाकण खोलून बाटली येतात. डव टोन डव टोन डव. मामी ये मामी झाला. चला आता ह्या दोघींच्या मामीच्या तोंडा मेकअपच दिसत नाही. तुम्हाला सांगू तरी कसा तोंड दवा? नॅचरल नॅचरल. मग एकटा आमचा मामा एकटा जातो वाशीला कामाला, पगार होईल कवा ना कवा. तुम्ही जर मेकअपला गेली तर ते पगार नाही, तुम्ही मामाचा पगार संपवाल.
लाईक करा, फॉलो करा. मामा काय काय भेटत? मामा झाडू मारता मारता काय भेटत तुला? खरं सांग काय काय भेटत गार्डन मध्ये? मामी मामाला सांगा लाग. वहिनी काय चाललंय? जेवता का? ना तुम्ही जेवा आम्ही मरता. तुम्ही जेवा आम्ही मरता. आता आम्ही भाजल्या नुसते फिरवलं ना चणा डाळ भात कुठला मटण. तुम्ही जेवा आरामात. पण जा ओ भरजी बुवा, ओ भरजी बुवा, ओ बड्डीचं काहीतरी बोला. ओ भरजी बोला ना. वो लोग पहले अपने वाले को खिलाएंगे, बाद में अपन को खिलाएंगे. गाईज अरे गाईज आता जा दहावीची परीक्षा देता. कुठं भरजी माझर मधी नेली रे असं पकडा तुम्ही दोघांनी मधी पकडा पकडा अरे पकडा. ए केक वाले, केक ओ केक वाले मटन केक वाले ओ साहेब सर्वांनी या आणि मागू नका. इक मामी मांगते ही बघ, ही बघ मांग 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 बघ. मामी केक मांगायला आले गेले. मामी मामीची पोर मामीचा पोर आहे आपण. मामा क तुम्ही खाली आणले? काही नाही खाली काय नाही. आता इथे आता पूर्ण केक संपलेला आहे आणि आमची वहिनी असे बोलते की असे भरपूर आणणार, पण भरपूर ते रागवलेले आहे, भरपूर टेन्शन मध्ये आहे. तुमचं म्हणणं काय आता केक बद्दल? माझ्या बर्थडेला मोठा केक. आणि वहिनी असं बोलतोय की माझ्या बर्थडेला भरपूर मोठा केक आणणार आहे, पण असे बोलणार भरपूर गेले. वसईला नारळ फुकट होते, पण तिथे गेल्यानंतर काल आले की झाडावर चढल्यावरच फुकट आहे. लक्षात ठेवा असे फुलफुलेला असतात बघा. हे आमचे भाऊजी आहेत मेथोड्याचे. दोन नंबर. तर भाऊजी गेले होते 11 वाजता कपडे चेंज करायला, साखरपुरा वगैरे झाला. कपडे इस्त्री करायला भेटला? इस्त्रीत वाला नव्हता का? तर चला भाऊजी पण आल्यात आता. ओ ताई या ना इकडे या, कशाला लाजता? भाऊजी कुठे होते? भाऊजी ना इस्तरी वाला वाटत गेलता वाटत डॉक्टर कडे गेला. काय 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 अरे काय पण ना मुठा कितीचे सांगू? कधी कितीचे? 500 रुपये. 500 रुपयाची मुठा आणा तू. 5000 मागशील ना? 150 रुपये दे का? 15000 तू मागशील ना? मग ते 20000 मागते. बोल पप्पा देईल का? पप्पा देईल का? मोठा दाखव. जा घरा, जा घरा, जा. किती पैसे तुला? 20 रुपये. अरे एक काम करतो ओ भाऊजी, चप्पल घ्या, 500 रुपये द्या मला. अरे 20 रुपये 20 पैसे द्या. 12 सेंडील फिक्स. 20000 दे मग तू. 20000 दे नवऱ्याची इकडून. आता 20000 ती 10000 म्हणते ना. मग त्यावेळी वापर केले. 20 म्हणलं तर तुम्ही 40 द्या. बरोबर 10 देता तू 20 दे. दिले ना. चला द्या मग तुम्ही 20 द्या, मग 40 देतो. चला त्यांचं ठेवलं त्यांना द्यायचं. तोपर्यंत किती घेतले? सर तिकडे 600 रुपयाची बुटा. 600 रुपयाची बुटा कवरच. प्राइस कमी नको करू.
फाइनली आता आमचा या ब्लॉग हा संपलेला आहे आणि इजा बहिणीचा सक्या साखरपुडा होता पण हिने आम्हाला काही खायला दिलेला नाही. आम्ही आमचे खर्चानेच खाल्लेला आहे. आता खरं बोल सर्व लोक बघतात मित्रांनो मैत्रिणींनो आणि भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला एकच सांगतो हिने काही दिले ना. आणि आता संपल्यानंतरही आलेली आहे इथे की नाना काय झालं म्हणून. आता नानाला जेवण झालेलं आहे आणि इथे जय जय महाराष्ट्र. तुम्हाला मी कधी कधी भेटत जाईल. ओके बाय बाय. तर चला बाय बाय इथेच ब्लॉग एंड करतो. तर खूप सारा तुमचा प्रेम आहे. मी जेवढे पण आता ब्लॉग टाकल्यात 4-5 ब्लॉग टाकले असतील. खूप सारा तुम्ही सपोर्ट करा. जसा इंस्टाग्रामवर सपोर्ट करा तसा युट्यूबला करा. आणि नवीन नवीन डीजे ब्रावोचे पण तुम्हाला कधी कधी एक झलक पाहायला मिळेल. ही सुरुवात आहे. आपली अजून भारी करू आपण आणि फुल कॉमेडी असतील आपले ब्लॉग. तर चला बाय बाय इथेच एंड करतो मी.